जय शिवराम मित्रांनो, मराठे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपले सर्वांचे स्वागत करतो. आज मित्रांनो, आपण छत्रपती शंभू महाराजांवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे. तर मित्रांनो, आजचे जे व्हिडिओ एडिटिंग आहे ते आपण 3D कॅमेरा मोमेंटवर केलेले आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे. व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल वापरलं ते मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपले टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठे के डब्ल्यू, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला जे नवीन व्हर्जन आलेलं आहे अलाईट मोशनचे ते लागणार आहे. तर मित्रांनो, ते तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो विदाउट वॉटरमार्कचे अलाईट मोशन हे ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते, तसेच नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग आणि मोबाईल सेटिंगसुद्धा शिकवलं जाते. त्यासाठी मित्रांनो, या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केलं असेल तर व्हिडिओ लाईक करून टाका आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, जे मी तुम्हाला आता व्हिडिओचा डेमो दाखवणार आहे, ते डेमो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. मी इंस्टाग्रामवर सर्व डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो, ते इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, पहिले आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग आणि लगेच आपली व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. बंदुकीने गोळ्या झाडून तर सिंहाची शिकार खूप राजांनी केली, पण त्या सिंहाचा जबडा फाडून त्याचे दात मोजायचं धाडस मात्र माझ्या फक्त छत्रपती शंभू महाराजांनीच केलं. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुखी पहिले मित्रांनो, आपल्याला अलाईट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल. त्यानंतर खाली तुम्हाला प्लस ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो, आपल्याला इथे फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ एडिट करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला इथे पेन्सिल आयकन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो, आपल्याला इथे रेझोल्युशन सिलेक्ट करावं लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आयकन पाहा मिळेल 1-2 मध्ये मागे, ते आयकन आपल्याला इथे कट करून टाकायचे. म्हणजे आपल्याला ते टिक मार्क आहे ते मित्रांनो, ते आपल्याला अशा प्रकारे कट करून टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे एक पाय मिळत आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो, आपल्याला इथे रेझोल्युशन सेट करायचे आहे 1080, तशा प्रकारे 1080 सेट करायचे. आणि या साईडला आपल्याला 2340 इथे करून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, मी 2340 करून घेतो. 2340 केल्यानंतर या शेप्रा रेझोल्युशन सेट करायचे. राईट साईडला आपल्याला 1080 करायचे आणि लेफ्ट साईडला 2340 करायचे. त्यानंतर मित्रांनो, फ्रेम रेट आहे. फ्रेम रेट तुम्ही तुमच्या मोबाईलनुसार तुम्ही ठेवू शकता, 15 FPS ठेवू शकता किंवा 30 FPS ठेवू शकता. तर मित्रांनो, मी 30 FPS इथे ठेवत आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड ऑप्शन पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंड कोणतेही घेऊ शकता. तर मित्रांनो, मी इथे व्हाईट बॅकग्राऊंड घेतो. त्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला इथे प्लस ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करायचे आहे. आणि ते आपल्याला ॲडो सिलेक्ट करायचं. त्यासाठी मित्रांनो, इथे ॲडो ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करायचे आहे. व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आहे. आणि जे मी तुम्हाला सॉंग दिलेलं आहे ते सॉंग आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो, ते सॉंगचे नाव आहे शंभूराजे. तर बघा अशा प्रकारे शंभूराजे सॉंग पाहा मिळेल. तर प्लसवर क्लिक करून ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर सिम्पल मित्रांनो काय करायचं, आपल्याला इथे पहिले एक बीट मार्क द्यायचे स्टार्टला, आणि मित्रांनो आपल्याला एंडला एक बीट मार्क देऊन घ्यायचे अशा प्रकारे. कारण मित्रांनो, आपण व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे, कारण आपला व्हिडिओ एकदम साध्यामध्ये आपण इथे एडिट करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला स्टार्टला येऊन जायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला 1 क्लिकमध्ये सर्व जे मी तुम्हाला पेज दिलेले आहे ते पेज आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. त्यासाठी मित्रांनो, प्लसवर क्लिक करायचं आहे, इथे मीडियावर क्लिक करायचं आहे. आणि तुमची ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मटेरियल डाउनलोड केलेलं असेल तर त्या फोल्डरमध्ये आपल्याला द्यायचे. बाकी आपल्याला हे जे डब्बा पाहिजे म्हणतात, या डब्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. वरती आपल्याला या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे. आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आपले मटेरियल घेतलेले असेल ते मटेरियल आपल्याला ओपन करून घ्यायचे. बाकी मित्रांनो, मी शंभूराजी म्हणून अशा फाईल मी तयार केलेल्या आहेत, अशा प्रकारे हे आहे. तर मित्रांनो, आपल्याला सिम्पल काय करायचं आहे, आपल्याला एका पेजवर आपल्याला लॉन्ग प्रेस करायचे आहे. म्हणजे आपल्याला इथे अशा प्रकारे टिक मार्क करायचे, ते ऑप्शन येईल बॉक्स. तर मित्रांनो, बॉक्सवर आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. तर आपल्याला सर्व आपण टिक मार्क करून घेऊया. तर बाकी मित्रांनो, आपले जे PNG आहे ते आपल्या 13 PNG मी तुम्हाला दिलेले आहेत. बघा आपल्याला 13 PNG आहे. तर मित्रांनो, आपल्याला 1 क्लिकमध्ये सेट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे. आणि वरती हे जे ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्याला ॲड करून घ्यायचे. ते बघा की 1 क्लिकमध्ये सर्व ॲड झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो, जे ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑर लेवलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी यायचे. शेवटी आल्यानंतर हे जे ऑप्शन पाहिजे यावर आपल्याला 1 क्लिकमध्ये सर्व लेअर आपल्याला पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, स्टार्टला येऊन जायचे. स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो, हे आपल्याला नंबरवर लिहून घ्यायचे. तर बघा की मित्रांनो, आपल्याला इथे हे नंबरवर दिलेलं आहे. तर मित्रांनो, बॅकग्राऊंड पाहिजे मिळेल. तर मित्रांनो, बॅकग्राऊंडला मी एक नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या साईडला 3 रेषा पाहिजे मिळतात. तर मित्रांनो, त्या 3 रेषेवर आपल्याला लॉंग प्रेस करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला खाली ओढून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, हे आपल्याला नंबरनुसार इथे लावून घ्यायचे. बाकी ही जी 2 PNG आहे, ती 2 नंबरची PNG आपल्याला 1 वरती घ्यायची आहे. बघा 1 वरती की आपण सॉरी मित्रांनो खाली गेलेलं आहे, ती आपल्याला 1 वरती घ्यायची आहे. ती 3 नंबरची PNG आपल्याला 2 वरती घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला 3 रेषेवर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे. बघा मी ते व्यवस्थित तिथे लावून घेतो. तर मित्रांनो, फास्टमध्ये आपण इथे लावून घेऊयात. बघा की आपण फास्टमध्ये ते लावून घेऊया. तर बघा ही 6 PNG इथे आहे, ही 5 आपल्याला 6 वरती घेऊया, ही 12 आपल्याला वरती घेऊन घ्यायची. बघा आपण इथे 12 इथे घेऊन घेऊया, 13 वरती, 10 इथे याच्या वरती घ्यायची आहे, ही 4 आपल्याला खाली घ्यायची आहे. बाकी आपण इथे 4 इथे 5 खाली घ्यायचे आहे,
आणि हे 11 या नंबरची जी पेन जी आहे आपल्याला वरती घेऊन घ्यायची 10 वरती. तर बघा अशा प्रकारे आपण इथे घेतलेली आहे. तर मित्रांनो 8 नंबरची पेन जी आपल्याला इथे पाहायची, बघा इथे 8 नंबरची पेन जी वरती गेलेली होते. तर बघा 8 नंबरची पेन जी वरती गेलेली आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला 8 नंबरची पेन जी इथे बरोबर इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो मी नंबरनुसार आपल्या सर्व पेन जी इथे लावून घेतलेल्या आहे. बघा की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बघा 13 पेन जी मी लावलेले आहे. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला पेन जी इथे लावून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते काय करायचे, 3D कन्वर्ट करायचे. ते कन्वर्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे व्हॅल्यू सेट करावं लागत असते. तर मित्रांनो जर तुम्ही इथे व्हॅल्यू सेट केलं नाही तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ सुद्धा एडिट होईल. पण मित्रांनो आपण जर व्हॅल्यू सेट केला तर आपला जो व्हिडिओ आहे ते 3D आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही व्हॅल्यू सेट केलं नाही तर आपला व्हिडिओ व्यवस्थित 3D कन्व्हर्ट होणार नाही. तर मित्रांनो त्यासाठी व्हॅल्यू मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नक्की पाहा. आणि जे व्हॅल्यू मी तुम्हाला इथे सांगत आहे ते मित्रांनो या व्हॅल्यूची जी आपण एक मी तुम्हाला टेक्स्टमध्ये लिहून दिलेली आहे ती मला ते टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तिथून सुद्धा तुम्ही आपल्या व्हॅल्यू एकदा पाहून आपल्या व्हिडिओत एडिट करू शकता. तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं, या पहिल्या इथे मराठी टेक 1 आपलं क्लिक करायचे, पहिल्या PNG म्हणजे बॅकग्राऊंडवर. त्यानंतर मोर ट्रान्सफर ऑप्शन पाहा खाली, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे XYZ 3 ऑप्शन पाहा मिळेल. तर मित्रांनो आपल्याला फक्त इथे झेड पोझिशन आहे, ते झेड पोझिशनच आपल्याला ते वाढून घ्यायचं. तर मित्रांनो झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंडचे आपल्याला पोझिशन करायचे मायनसमध्ये. तर मित्रांनो आपल्याला जे व्हॅल्यू आहे सर्व आपल्याला मायनसमध्ये सिलेक्ट करावं लागणार आहे. तर मित्रांनो आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे या बॅकग्राऊंडची इथे मित्रांनो आपल्या -83 करून घ्यायची आहे. तर -83 करण्यासाठी मित्रांनो खाली काय खाली ओढल्यानंतर हे मायनसमध्ये होत असतात. तर मित्रांनो आपण इथे -83 इथे करून घेऊया. तर मित्रांनो या व्यवस्थित सेट करा. जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सेट केलं नाही तर आपला व्हिडिओ व्यवस्थित एडिट होणार नाही. तुमचे जे मोशन आहे म्हणजे सॉरी मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे एकदम खराब होईल, म्हणजे आपला व्यवस्थित एडिट होणार नाही. त्यासाठी मित्रांनो मी जे व्हॅल्यू सांगा ते व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला थोडे बॅग घ्यायचं आहे. दुसऱ्या PNG क्लिक करायचं आहे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. आणि दुसऱ्याची व्हॅल्यू आपल्याला करायचे 101 -101. तर बघा -101 आपण इथे करून घेऊया. तर मी फास्टमध्ये इथे करतो -101. तर बघा 101 केल्यानंतर बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो तिसऱ्या PNG क्लिक करायचं आहे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. आणि हे जी आपल्याला तिसऱ्या नंबरची PNG याची आपल्याला व्हॅल्यू सेट करायची 123 -123 आपल्याला करून घ्यायचे आहे. बा -123 आपण करून घेऊया. -123 आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर बॅग यायचे आहे, चौथ्या PNG क्लिक करायचं आहे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्या चौथ्या PNG आपल्याला व्हॅल्यू सेट करायचं आहे -100. तर मग -100 आपण इथे करून घेऊया. तर मग -100 केलेल्या नंतर बॅग यायचे आहे. परत मित्रांनो आपल्याला इथे 5व्या PNG क्लिक करायचं आहे. 5व्या PNG आपल्याला व्हॅल्यू मोवा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. ती व्हॅल्यू आपल्याला सेट करायची आहे 364. तर मित्रांनो आपण 364 करूया, -364. तर मग आपण इथे व्यवस्थित करून घेऊया. मित्रांनो ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे -364. तर मग थोडेफार मित्रांनो मागे पुढे होऊ शकते. पण मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित जे मी व्हॅल्यू सांगत आहे त्याच व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. तर बघा आपण इथे हे सेट करून घेऊया, -364 आपण इथे केलेले आहे. त्यानंतर बॅग यायचे आहे, 6व्या PNG क्लिक करायचे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचे, झेड पोझिशनवर क्लिक करायचे. त्या 6व्या PNG आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती सेट करायची 367. तर मित्रांनो आपण ते करूया 367 -367. बघा -367 आपण केलेली आहे. त्यानंतर बॅग यायचे आहे, 7व्या नंबरची PNG आपल्याला क्लिक करायचे आहे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचे, झेड पोझिशनवर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्या 7व्या PNG आपल्याला व्हॅल्यू सेट करायचे -590. तर मित्रांनो आपण -590 इथे करून घेऊया. तर मित्रांनो व्यवस्थित आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे. बघा -590 आपण इथे करून घेऊया. बघा -590 इथे करून घेतलेलं आहे, सॉरी मित्रांनो. तर -590 आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 8व्या PNG आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. बघा सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग आलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला 8व्या PNG आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. बघा की 8व्या PNG क्लिक केल्यानंतर मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झेडवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला 8वी PNG आपल्याला व्हॅल्यू सेट करायचे आहे 392 -392. तर बघा -392 आपण इथे करून घेऊया. बघा -392 आपण केलेलं आहे. त्यानंतर बॅग यायचं आहे, 9व्या PNG आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे, झेड पोझिशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि 9व्या PNG आपल्याला व्हॅल्यू सेट करायचं आहे -518. तर बघा -518 आपण इथे करून घेऊया. बघा मित्रांनो आपण -518 इथे आपण करून घेतलेलं आहे.
त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायची आहे आणि आपल्याला मराठी 10 पी इंजिनवर आपल्याला क्लिक करायचं, मोटर ट्रान्सफर क्लिक करायचं, झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू सेट करायचे -568. तर मित्रांनो -568 आपण इथे करून घेऊया. तर बघा मित्रांनो -568 आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो आपण -568 आपण इथे व्यवस्थित इथे क्लिक करून व्यवस्थित करून घ्या. बघा -568 आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता 11 PNG क्लिक करायचे आहे. 11 क्लिक केल्यानंतर मोवा ट्रान्सफर क्लिक करायचे, झेड पोझिशन क्लिक करायचे आणि ही जी 11 PNG जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 370 इथे करून घ्यायचे आहे. -370. तर मित्रांनो आपण -370 इथे करून घेऊया. तर बघा मित्रांनो आपण जास्त पुढे गेलेलो आहे. तर -370 आपण इथे करून घेऊया. तर बघा -370 आपण केलेले आहे. 70 केल्यानंतर मित्रांनो बॅग यायचे आहे. 11 PNG क्लिक करायचे, मोटर ट्रान्सफर क्लिक करायचे, झेड पोझिशन क्लिक करायचे आणि मित्रांनो ही व्हॅल्यू आपल्याला सेट करायचे 383. तर मित्रांनो -383 करून घ्यायचे आहे. तर -383 आपण करून घेऊया. तर बघा मित्रांनो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे. जर तुम्ही सेट केलं नाही तर आपला व्हिडिओ व्यवस्थित होणार नाही. तर मित्रांनो -383 आपण इथे व्यवस्थित करून घेऊया. बघा -383 आपण केलेले आहे. त्यानंतर बॅग यायचे आणि शेवटची जी 13 पेन आहे त्यावर क्लिक करायचं, मोटर ट्रान्सफर क्लिक करायचं, झेड पोझिशन क्लिक करायचं आणि ही व्हॅल्यू सेट करायची आपल्याला 592. तर मित्रांनो -552 आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा आपण जास्त पुढे गेलेलो आहे. -552 आपल्याला सर्व मित्रांनो 92 करून घ्यायचे आहे. 592 बघा -552 आपण इथे केलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व व्हॅल्यू इथे सेट करायचे आहे. तर मित्रांनो हे व्हॅल्यू तुम्हाला इथे मी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच सेट करा. तर मित्रांनो हे व्हॅल्यूची मी टेक्स आपल्या टेलिग्राम चॅनल दिलेली आहे, तिथेसुद्धा तुम्ही व्हॅल्यू इथे सेट करू शकता. तर मित्रांनो ती व्हॅल्यू तुम्हाला इथे सेट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक प्रिसेट लिंक दिलेली आहे, ती प्रिसेट लिंक आपल्याला टेलिग्राम चॅनलवरून इम्पोर्ट करून घ्यायची आहे. ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे 3D मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे. तर मित्रांनो ही जी लेअर आहे ती आपल्याला इथे कॉपी करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो जे ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला सिलेक्ट ऑर लेअरवर आपल्याला सॉरी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी की पहिले आपल्याला लेअरवर क्लिक करावं लागणार आहे. त्यावर क्लिक केल्याशिवाय ही लेअर कॉपी होणार नाही. तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला बघा इथे कॉपी लेअर ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करून आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर हे जे ऑप्शन पाहा मिळेल परत त्यावर क्लिक करायचे आणि तुम्हाला पेस्ट लेअर ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करून पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ऑप्शनच्या समोर तुम्हाला हे ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओचे ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करून हे आपल्याला ऑन करून टाकायचं आहे. ते ऑन केल्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे बघा की इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो आपलं काय स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इथे प्लस ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. मेडिओ क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे, ती मित्रांनो मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेलं आहे, ते टॅम्पलेट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो टॅम्पलेटला सुद्धा आपल्याला व्हॅल्यू सेट करावं लागणार आहे. तर बघा की अशा प्रकारे हे जे टॅम्पलेट आहे तर आपण इथे ॲड केलेलं आहे, तिथे प्लसवर क्लिक करून आपल्याला ते ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो सिम्पल आपल्याला जे आपले जे टॅम्पलेट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याची व्हॅल्यू सेट करावं लागणार आहे. तर मित्रांनो ती व्हॅल्यू आपण सेट करून घेऊया. तर मित्रांनो व्हॅल्यू कशी सेट करायची, बाकी आपल्याला मोटर ट्रान्सफर क्लिक करायचं, झेड पोझिशन क्लिक करायचं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे थोडी वरती घ्यायची, बाकी आपण इथे थोडी वरती घ्यायची आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित सेट करून दाखवतो, बाकी आपल्याला थोडी. तर मित्रांनो आपल्याला ही -366 आपल्याला इथे ठेवायची. तर बाकी -366 आपण इथे ठेवलेलं आहे. ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय इथे बॅग यायचे आहे. परत मित्रांनो थोडे बॅग यायचे, थोडे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे 3 डॉट मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पिजिशन एरिया ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करून एरिया फुल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यावर क्लिक करायचं, परत मोटर ट्रान्सफर क्लिक करायचं आहे आणि हे जे ऑप्शन पाहिजे वरती आपल्याला स्वाईप करण्याचे, मित्रांनो ते आपल्याला वरती क्लिक करून घ्यायचे, बाकी अशा प्रकारे थोडे वर करून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे बॅकग्राऊंड पाहायला मिळेल. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं. बाकी मी अशा प्रकारे व्यवस्थित इथे करून घेतलेलं आहे. सॉरी मित्रांनो आपण पहिलं फिल कॉम्पिटिशन एरियाच करून घेऊया. तर बघा फुल कॉम्पिटिशन एरिया आपण क्लिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पल त्यावर क्लिक करायचं आणि बिल्डिंग आणि ऑपॉर्च्युनिटी ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करायचं, लॅटरवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे ऑप्शन पाहिजे यावर क्लिक करायचं आहे आणि याचा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचं. त्यानंतर मित्रांनो स्टार्टला यायचं आहे आणि मित्रांनो प्लसवर क्लिक करायचं, मेडिओ क्लिक करायचं आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल ते लोबो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो ते लोबो तुम्ही ते कुठेही ॲड करू शकता. तर मित्रांनो मी साधं सिम्पल एक लोबो तयार केलेला आहे. तर मित्रांनो ते लोबो मी ते ॲड करून घेतो. तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तो मराठी टेक्सचा इथे साधा सिम्पल हा लोबो पाहा मिळेल, ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा इथे आलेला आहे. तर मित्रांनो याचीसुद्धा आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती सेट करावं लागत असते. मित्रांनो तुम्ही मोटर ट्रान्सफर क्लिक करायचे, झेड पोझिशन क्लिक करायचे आणि याची व्हॅल्यू अशा प्रकारे वाढून घ्यायची, बघा की मी ते व्हॅल्यू
वाढून घेत आहेत. बघा इथे व्हॅल्यू आपण वाढून घेतलेलं आहे. तर मित्रांनो ती व्हॅल्यू वाढल्यानंतर इथे व्यवस्थित इथे येईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला झूमवर क्लिक करायचं आहे. झूमवर क्लिक केल्यानंतर याची आपल्याला झूम पोझिशन इथे कमी करून घ्यायचं आहे. बघा झूम पोझिशन कमी केलेलं आहे आणि यावर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो रोटेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, हे जे ऑप्शन पाहिजे यावर क्लिक करायचं आहे आणि -90 आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा -90 आपण क्लिक केलेलं आहे. वॉच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एका साईडला आपल्याला मित्रांनो कुठेतरी लावून घ्यायचं आहे. तर बघा मी एका साईडला कुठेतरी लावून घेतो. तर बघा मी इथे लावून घेत आहे. इथे मी हे लावलेलं आहे. ते मित्रांनो किंवा आपण वरती लावूया. तर बघा इथे लावलेलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या शेवटी यायचे. पूर्ण व्हिडिओ शेवटी आल्यानंतर जे ऑप्शन पाहिजे यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो वरती शेअर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचा. आणि मित्रांनो तुम्हाला ते तीन ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचा. आणि इथे तुम्ही इथे आपले एक्सपोर्ट रेझोल्युशन आहे तुम्ही इथून सेट करू शकता. मित्रांनो तुम्ही 700p करू शकता किंवा इथून 1080 करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जसे तुमच्या मोबाईल कन्वर्ट करत असेल तसे तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो मी 720 घेत आहे आणि ते लो रेडियस आणि फुल ऑप्शन पाहिजे. फुलवर जर तुम्ही क्लिक केले तर आपली जी क्वालिटी आहे ती एकदम जबरदस्त होत असते. त्यानंतर खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.